राम राम मंडळी. तर आज आपण बनवून राहिलो खोबऱ्याची चटणी. सुक्या खोबऱ्याची चटणी आहे ही. तोंडाला मस्त चव येते आणि ते सगळं साहित्य लागणार आहे. सुकं खोबरं अर्धा डोल घेतलं आहे. मीठ, लसूण, जिरं आणि तिखट. खूपच कमी साहित्यात बनते ही चटणी. खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे असे बारीक बारीक, नाही तर किसून पण घेऊ शकता तुम्ही. लसूण टाकून घ्यायचं, थोडस जिरं टाकायचं चवीनुसार, मीठ टाकून घ्यायचं, लाल तिखट. हे लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. झाली आपली चटणी तयार. कोणी बीमार माणसाल वगैरे, तापातून उठलेल्या बाळंतिणीसाठी, तोंडाला चव यासाठी ही चटणी एकदम पौष्टिक राहते. त्यासाठी तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी करू शकता किंवा तिखट नाही टाकलं तरी चालते. पण ही चटणी फ्रीजमध्येच ठेवायची, जास्त दिवस बाहेर ठेवली तर मग खोट होऊन जाते. मस्त लागते तोंडी लावायला. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.